विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांसाठी महाविद्यालयांनी सक्ती न करता त्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संभाषण वेगळ्याच्या वतीने करण्यात आली. सोलापुरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून महाविद्यालयाने तातडीने हे दाखले सादर करावेत, अन्यथा प्रवेश थांबवला जाईल असा इशारा पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलाय. विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी पडल्यानं सर्व्हर डाऊन झाल्यानं दाखले मिळायला उशीर होतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्ती न करता मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नव्यानं शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेशासाठी लागणारी विविध दाखले महाविद्यालयाला सादर करावी लागतात. शालेय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर रहिवासी दाखला तसंच विविध प्रकारच्या प्रतिज्ञापत्राची गरज असते, हे सेतू कार्यालयात काढावे लागतात. यामुळे सेतू कार्यालयात गेल्या आठवड्यापासून मोठी गर्दी पडतीये. सर्व्हरवर लोड पडल्यामुळे संबंधित दाखले वेळेवर मिळत नाहीयेत. सध्या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि हे दाखले तातडीने सादर करावे लागतात, अन्यथा त्यांचा प्रवेश थांबवला जाईल असा इशारा पालकांना आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलाय. त्यामुळे कोणत्याही महाविद्यालयाने विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना सक्ती करू नये. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दाखले सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी केली आहे. 10वी 12वीचा निकाल लागल्यामुळे विविध प्रकारचे दाखले म्हणजे उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल दाखला असे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी सेतू कार्यालयाकडे प्रचंड प्रमाणात आलेले असून त्यामुळे एकाच वेळी सुमारे 1500 अर्ज पडल्यामुळे त्या सर्व्हरवर लोड आल्यामुळे दाखले मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले गेलेले आहेत. त्यामुळे आज आम्ही माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले की जे महाविद्यालय आहेत ते विद्यार्थ्यावर विविध दाखल्यासाठी सक्ती करू नये आणि अशा विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी मुदतवाढ द्यावी, जेणेकरून त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास सोपं जाईल. म्हणून आज आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. आमची या शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित अशा महाविद्यालयांना आदेश द्यावा आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना दाखला त्वरित द्यावं असं जे बंधन टाकलेलं आहे ते बंधन त्यांनी करू नये आणि विद्यार्थ्यांना दाखले सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, बसवराज आलंगे, कृष्णाजी प्रे, पप्पू औरंगे, कुमार वेलेकर आदींची उपस्थिती होती.